देवेंद्र फडणवीस पुन्हा राज्याचे मुख्यमंत्री म्हणून आता शपथ घेणार आहे. विधानसभा निवडणुकीत दणदणीत विजय मिळवल्याच्या नंतर देवेंद्र फडणवीसांच्या समोर नेमकी कुठले आव्हान असणार आहे, पाहूया या संदर्भातला रिपोर्ट. देवेंद्र फडणवीसांच्या नेतृत्वात महायुतीनं मोठा विजय मिळवून सत्ता काबीज केली. राज्यातील जनतेनं दर्शवलेला विश्वास पाहता देवेंद्र फडणवीस यांच्यावर मोठी जबाबदारी आली आहे. जबाबदारी पूर्ण करत असताना देवेंद्र फडणवीस यांच्या समोर अनेक आव्हानंही असणार आहेत. जरांगे पाटील मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण मिळावं या मागणीवर ठाम आहेत. ही मागणी पूर्ण व्हावी याकरता त्यांनी आधीच आंदोलनाचा इशारा दिलेला आहे. त्यामुळे मराठा आरक्षणाचा तिढा सोडवण्याचं मोठं आव्हान देवेंद्र फडणवीस यांच्या समोर असणार आहे. त्या जनादेशाचा सन्मान राखण्याचं काम हे आपल्याला करावं लागणार आहे आणि म्हणून निश्चितपणे आपली प्राथमिकता आपण सुरू केलेल्या योजना आणि आपण दिलेली आश्वासनं ही पूर्ण करणं याच्याकडे आपली प्राथमिकता तर असेलच. मराठा आरक्षणासोबतच धनगर समाजानंही आरक्षणासाठी अनेकदा आंदोलनं केली आहेत, त्यामुळे हा प्रश्न सोडवण्यासाठीही फडणवीसांना पावलं उचलावी लागणार आहेत. राज्याची अर्थव्यवस्था मजबूत करण्याचं मोठं आव्हान फडणवीस यांच्या समोर असेल. गेल्या काही दिवसात कपाशी सोयाबीनचा भाव घसरलाय, त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये नाराजी आहे. पिकमालाला चांगला भाव देण्याचं आव्हान देवेंद्र फडणवीस यांना पेलावं लागणार आहे. मराठवाड्याला दुष्काळमुक्त करण्याचं मोठं आव्हान आहे. राज्यात मोठे उद्योग आणून रोजगार निर्मितीला प्राधान्य द्यावं लागणार आहे. राज्याची अर्थव्यवस्था सध्या अडचणीत आहे. 8 लाख कोटीच्या जवळपास कर्ज होत आहे, शिवाय महसुली तूट खूप मोठी आहे, राजकोषीय तूट मोठी आहे आणि उत्पन्न आणि खर्च याचा मेळ लावताना लोकांच्या अपेक्षा नजरेसमोर ठेवणं खूप आवश्यक असतं. निवडणुकीच्या काळात दिलेली खूप मोठी आश्वासन आहे. देवेंद्र फडणवीस यांनी 2014 ते 2019 मध्ये सलग 5 वर्ष राज्याचे मुख्यमंत्री म्हणून कारभार पाहिलेला आहे. त्या अनुभवाच्या जोरावर देवेंद्र फडणवीस आव्हानांवर कशा प्रकारे मात करतात हे आगामी काळात स्पष्ट होणार आहे. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत.